आर्क वेल्डिंग पूर्वतयारी आणि प्रक्रिया हे आहे आर्क वेल्डिंग मशीन विजेचा वापर करून वेल्डिंग करताना हे मशीन वापरतात ही वेल्डिंग मधील सर्वात जुनी आणि वर्षानुवर्ष वापरात असलेली पद्धत आहे मशीनच्या जॉब आउटलेटमध्ये लीड वायर टर्मिनल नटबोल्ट सहाय्यानं घट्ट बसवावा ही आहेत इलेक्ट्रिक एम्पियरची हाय आणि लो रीडिंग मशीनच्या वरच्या बाजूस असलेल्या हँडलला फिरवून इलेक्ट्रिक करंट सेट केला जातो हाय एम्पियरची वायर इलेक्ट्रोड होल्डरला जोडलेली असते हा आहे इलेक्ट्रोड होल्डरच्या क्लॅम्प मध्ये हा बसवून वेल्डिंग केले जाते जॉब आउटलेट ची वायर अर्थिंग करता जॉब जवळ बसवलेली असते यामुळे मशीनचे इलेक्ट्रिकल सर्किट पूर्ण होते त्यामुळे शॉक बसत नाही वेल्डिंग सुरू करण्याआधी जॉब योग्य पद्धतीनं प्रिपेअर करून घ्यावा आता मशीन सुरू करून हा इलेक्ट्रोड जॉबवर टेकवावा विजेचा करंट पास होतो आणि अतिउच्च तापमान निर्माण होऊन इलेक्ट्रोड मेटलला वितळवतो हे वितळलेले मेटल एकमेकांमध्ये मिसळते आणि वेल्डिंग होते आपल्याला माहितीच आहे की वेल्डिंग करताना भाजू नये म्हणून रबर किंवा लेदर हँड ग्लवज आणि एप्रन घालणं अतिशय आवश्यक असतं तसंच हाय फ्लेमच्या अल्ट्रा वॉयलेट किरणांचा त्रास होऊन डोळे खराब होऊ नयेत म्हणून ब्लॅक टिंटेड थिक ग्लास वापरणं गरजेचं असतं आता आर्क वेल्डिंग केलेले काही जॉईंट्स पाहूया हा आहे बट जॉईंट हा कॉर्नर जॉईंट हा आहे एज जॉईंट हा लॅप जॉइंट आणि हा आहे टी जॉइंट